लोकसभा अध्यक्षपदासाठी विरोधक आणि सत्ताधारी पक्षामध्ये सुरुवातीला घमासान बघायला मिळाल्यानंतर आता विरोधकांनी लोकसभेच्या उपाध्यक्षपदासाठी आपली दावेदारी सांगायला सुरुवात केली आहे लोकसभेचं उपाध्यक्षपद विरोधी गटाकडे असण्याची परंपरा आहे आणि यावरूनच सत्ताधारी पक्षाकडून देशाचे संरक्षण मंत्री भाजप नेते राजनाथ सिंह आणि विरोधी पक्षाकडून तृणमूल काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यामध्ये फोनवरून चर्चा झाली आहे समोर आलेल्या माहितीनुसार ममता बॅनर्जी यांनी समाजवादी पक्षाचे संस्थापक पक्ष सदस्य खासदार अवधेश प्रसाद यांना डेप्युटी स्पीकर अर्थात उपाध्यक्ष देण्याचा प्रस्ताव ठेवलाय त्यांनी यावेळी अयोध्येतून लोकसभेची निवडणूक जिंकली आहे आणि ते दलित समुदायातून येतात पण अवधेश प्रसाद यांना उपाध्यक्ष करणं भाजपसाठी अवघड असल्याचं बोललं जातंय समाजवादी पक्षाने अयोध्येत विजय मिळवलाय ममता बॅनर्जी यांनी एक बिगर काँग्रेसी उमेदवाराचं नाव पुढे केलंय याच पार्श्वभूमीवर अवधेश प्रसाद यांच्याच नावाची शिफारस का करण्यात आली आहे या पदाला इतकं महत्व का हेच आपण या व्हिडिओतून जाणून घेऊयात नमस्कार मी माधुरी कुमकर फॉर द पीपल आपलं स्वागत व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपण फॉर द ला, ला सबस्क्राईब करा लाईक व फॉलो जरूर करा भारत दुनिया का सबसे बडा लोकतंत्र एन एल सी भारत देश का सबसे बडा गैर राजनैतिक मंच शक्तिशाली लोकतंत्र के लिए राहुल कराट का सार्थक कदम मुंबई ऐतिहासिक प्रथम राष्ट्रीय विधायक दलित समाजातून आलेल्या यांना पुढे करून विरोधक सरकारवर दबाव टाकण्याच्या तयारीत आहेत समोर आलेल्या माहितीनुसार अवधेश प्रसाद यांना उपसभापती पदाचा उमेदवार बनवण्यासाठी समाजवादी पक्ष काँग्रेस आप आणि टीएमसी सह सर्व विरोधी पक्षांमध्ये एकमत झाले उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या निमित्तानं त्यांचं नाव उमेदवार म्हणून पुढे केलं जाणार आहे अवधेश प्रसाद यांना उमेदवार म्हणून प्रोजेक्ट करणं हा विरोधकांचा मास्टर मानला त्यांचं नाव पुढे करून विरोधकांना दलित समाजाला विशेष एकोणीसशे नव्वद ते दोन हजार चौदा पर्यंत लोकसभेचं उपाध्यक्ष पद ही सत्ता पक्षाकडे होतं दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस पर्यंत उपाध्यक्षपदावर कुणाचीही निवड करण्यात आलेली नव्हती पण यावेळी डेप्युटी स्पीकर हे पद भरलं जाणारे अवधेश प्रसाद विजयी झाल्यापासून विरोधकांचे आवडते बनलेत त्याची झलक संसदेतही पाहायला मिळाली सपाचे प्रमुख अखिलेश यादव त्यांना सोबत घेऊन लोकसभेमध्ये पोहोचले होते तर सभागृहामध्ये सुद्धा ते अखिलेश यादव आणि राहुल गांधी यांच्यासोबत पहिल्या रांगेमध्ये बसलेले दिसले अवधेश प्रसाद यांची सपाच्या दिग्गज नेत्यांमध्ये गणना केली जाते ते, ते मिल्कीपूर विधानसभा मतदारसंघामधून नव्यांदा आमदार झाले होते पण नुकतंच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत अवधेश प्रसाद यांचा विजय झाल्यानंतर त्यांचं राजकीय वजन आणखी वाढलं आणि याचं कारण म्हणजे त्यांचा अयोध्या मतदारसंघातून झालेला विजय राम मंदिरामुळे भाजपने ही जागा सुरक्षित होती मात्र निकाल आल्यावर सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला त्यांनी भाजपचे दोन वेळचे खासदार लल्लू सिंह हो यांचा चौपन्न पराभव हो केला त्यामुळं अवधेश प्रसाद यांच्या नावाचा विरोधकांनी विचार केलाय लोकसभेच्या उपाध्यक्षांकडे अध्यक्षांप्रमाणेच प्रशासकीय ताकद असते याशिवाय कुठल्याही कारणामुळे अध्यक्षांच्या अनुपस्थितीमध्ये उपाध्यक्ष हे जबाबदारी सांभाळतात कलम पंच्याण्णव एक नुसार हे पद रिक्त असल्यास उपाध्यक्ष अध्यक्षांची कर्तव्य पार पाडतात सभागृहाचं अध्यक्षपद भूषवताना उपाध्यक्षांना अध्यक्षांसारखेच सामान्य अधिकार असतात अध्यक्ष आणि उपाध्यक्ष या दोघांची नियुक्ती लवकरात लवकर व्हायला हवी असं कलम त्र्याण्णवच्या तरतुदीमध्ये दिलंय सभागृह शक्य तितक्या लवकर सभागृहाच्या दोन सदस्यांची अध्यक्ष आणि उपाध्यक्ष म्हणून निवड करेल अशी कलम एकशे अठ्याहत्तर मध्ये राज्य विधानसभेतील अध्यक्ष आणि उपाध्यक्षांच्या संबंधित तरतूद आहे पण उपाध्यक्ष असणं संविधानानुसार बंधनकारक आहे का, का तर राज्य घटनेने नियुक्त करण्यासाठी कोणतीही कालमर्यादा नमूद केलेली नाही तरतुदीतील या तफावतीमुळे सरकारला उपाध्यक्ष नियुक्त करण्यासाठी वेळेच बंधन नाही पण घटनात्मक तज्ञांनी असं निदर्शनास आणलं आहे की कलम त्र्याण्णव व कलम एकशे अठ्ठ्याहत्तर या दोन्हीमध्ये शक्य होईल आणि जेवढ्या लवकर होईल असे शब्द वापरले गेलेत ते शब्द दर्शवितात की अध्यक्ष आणि उपाध्यक्षांची नियुक्ती आवश्यक तर आहेच पण लवकरात लवकर होणंही आहे उपाध्यक्षांच्या निवडीसाठी नियम काय आहेत तर नवीन लोकसभा किंवा विधानसभेच्या पहिल्या अधिवेशनात उपाध्यक्ष पदासाठी निवडणूक घेण्यास कोणतीही अडचण नाही मात्र तरीही ही निवडणूक दुसऱ्या सत्रात होते लोकसभेमध्ये उपाध्यक्षांची निवड लोकसभेतील कार्यपद्धती आणि कामकाजाच्या नियमांच्या नियम आठ द्वारे नियंत्रित केली जाते नियम आठ नुसार उपाध्यक्ष पदासाठी निवडणूक अध्यक्ष ठरवतील त्या तारखेला होईल उपाध्यक्ष पदासाठीच्या उमेदवाराच्या नावाचा प्रस्ताव मांडल्यानंतर त्यांची निवड केली जाते एकदा निवडून आल्यावर उपाध्यक्ष सभागृह विसर्जित होईपर्यंत पदावर असतात आता उपाध्यक्ष पदासाठी अवधेश प्रसाद यांच्या नावाला विरोधकांनी पसंती दिली आहे सध्या रामपथाच्या बांधकामातील अनियमिततेचं प्रकरण हे विरोधकांच्या हातात मोठं राजकीय हत्यार ठरल्याचं मानलं जात आहे अयोध्या फैजाबाद मतदारसंघातील समाजवादी पार्टीचे खासदार अवधेश प्रसाद यांनी हा संपूर्ण मुद्दा लोकसभेमध्ये मांडावा आणि याबाबत एनडीए सरकारला घेरलं जावं असा समाजवादी पार्टीचा प्रयत्न आहे समाजवादी पार्टी सध्या याच रणनीतीवर काम करत असल्याचं बोललं जातं आता अवधेश प्रसाद लोकसभा उपाध्यक्ष झाल्यास सत्ताधाऱ्यांना किती तोटा आणि विरोधकांना किती फायदा होतो हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल तुम्हाला याविषयी काय वाटतं तुमचं मत कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि फॉर द पीपलला युट्यूब व फेसबुकवर सबस्क्राईब व फॉलो करायला विसरू नका